हॅलो स्टुडंट्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी अज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण आपला जो एट चॅप्टर आहे स्टेट्स आफ्टर दी मौर्या एम्पायर याचे क्वेश्चन आन्सर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बॅलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला एट चॅप्टर आहे आपला स्टेट्स आफ्टर द मौर्या एम्पायर फस्ट क्वेशन कॅन यू टेल द किंग्स हू स्टार्टेट द मेंथिंग ऑफ गोल्ड कॉइन्स इन इंडिया म्हणजे भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात हे कोणी केली कोणत्या राजाने केली अँड द आन्सर इज इंडो ग्रीक किंग्स इंडो ग्रीक किंग्स जे होते इंडो ग्रीक्स राजे जे होते त्यांनी भारतात गोल्डकॉइनची सुरुवात पाडण्याची सुरुवात ही केली सेकंड क्वेश्चन द सिटी एस्टॅब्लिश बाय कनिष्क इन काश्मीर कोणती सिटी आहे जी कनिष्ठने काश्मीरमध्ये ते शहर त्यांनी वसवलं होतं अँड दी आन्सर इज कनिश्कपूर ओके कनिष्कपूर थर्ड वन द किंग हू प्लेड द वीणा वीणा वादनात कोण प्र प्रवीण असला राजा कोण म्हणजे उत्तम असा राजा कोण होता तर समुद्रगुप्ता फोर्थ क्वेश्चन फोर्थ वन अनदर नेम फॉर कामरूप कामरूपचे दुसरे नाव सो अनदर नेम फॉर कामरूप इज प्रग्योतेश ओके प्रज्योतेश सेकंड क्वेश्चन ऑब्झर्व द मॅप इन द लेसन लिस्ट द नेम ऑफ दी मॉडर्न सिटीज विच वर पार्ट ऑफ द गुप्ता एम्पायर तुम्हाला मॅप जो आहे तो ऑब्झर्व करायचा आहे आणि खालील प्रश्नांची म्हणजे मॉडर्न सिटीज जे आहेत गुप्ता एम्पायरमधलं त्यांची नावं लिहायची आहेत अँड दी आन्सर इज उत्तर प्रदेश बिहार हे दोनच मॉडर्न सिटीज आहेत जे गुप्ता एम्पायरचा पार्ट आहे ओके थर्ड क्वेश्चन डिस्कस अँड राईट फर्स्ट वन एम्पायर कनिष्क सम्राट कनिष्कबद्दल आपल्याला लिहायचं आहे आन्सर इज एम्पायर कनिष्क वॉज अ ग्रेट कुशन किंग हुज एम्पायर एक्सटेंडेड फ्रॉम काबूल इन वेस्ट टू वाराणसी इन ईस्ट गोल्ड अँड कॉपर कॉइन्स मेंटेड बाय हिम हॅव बीन फाऊंड थ्रूआउट नॉर्थ इंडिया the fourth buddhist council was held in kashmir during his reign. okay. then move to second, second question. the iron pillar at mehrali. mehrali ethil lohas iron pillar. and the answer is the ancient people of india were believed to be very knowledgeable in metallurgical skill the iron pillar at mehroli near delhi is an excellent example of this there is not a single sign of rusting in the last 1500 years the inscription on the iron pillar bears the name chandra which probably stands for chandragupta 2 okay Dusra chandragupta then fourth question मेक अ लिस्ट ऑफ दी वेरियस बुक्स अँड ऑथर्स मेन्शन इन द लेसन लेसनमध्ये काही बुक्स आणि ऑथर्स जे आहेत ते मेन्शन केले आहेत ग्रंथ ग्रंथकार त्यांची नावं आपल्याला लिहायला सांगितले आहेत सो द आन्सर इज ऑथर आहे बाणाभट्ट अँड बुक्स हरिश्चरित्र देन अश्वघोष बुद्धचरित्र अँड वज्राशुची ओके तुम्ही आणखीन जी आहे तीही तुम्ही इथे लिहू शकता फिफ्थ क्वेश्चन मेक अ कम्पॅरेटिव्ह चार्ट ऑफ दी वर्धन अँड गुप्ता डेन्सिटी बेस्ड ऑन दी फॉलोईंग पॉईंट्स वर्धन डेन्सिटी आणि गुप्ता डेन्सिटीचे काही तुम्हाला पॉईंट्स दिले तर त्या पॉईंट्सनुसार तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे हे त्यांनी सांगितलं आहे सो बघा वर्धन डेन्सिटीमध्ये आधी फर्स्ट पॉईंट त्यांनी फाउंडर दिला आहे ठीक आहे म्हणजे संस्थापक कोण होते त्याचे सो वर्धन डेन्सिटी वॉज फाउंडेड बाय प्रभाकर वर्धन ठीक आहे आणि इथे गुप्ता डेन्सिटी वॉज फाउंडेड बाय श्रीगुप्ता त्यानंतर एक्सपान्शन ऑफ किंगडम एम्पायर म्हणजे त्यांचा राज्य विस्तार कशा प्रकारे झाला तर वर्धन डेन्सिटीमध्ये द वर्धन एम्पायर वॉज एक्सपांडेड टू नेपाल इन नॉर्थ अप टू रिवर नर्मदा इन साऊथ अप टू आसाम इन ईस्ट अँड मालवा इन वेस्ट बाय हर्षवर्धन ठीक आहे इथे गुप्त डेन्सिटीमध्ये द गुप्ता एम्पायर एक्सटेंडेड फ्रॉम पंजाब टू आसाम

पॅट्रनाइज आर्ट्स अँड लर्निंग इथेसुद्धा सेम पॅट्रोनाइज आर्ट्स अँड लर्निंग त्याच्यानंतर वर्धनमध्ये मेड ट्रिटीज ऑफ फ्रेंडशिप विथ रुरर्स विथ रुलर्स ऑफ कामरूप अँड चायना ठीक आहे इथे मेड ट्रिटीज ऑफ फ्रेंडशिप विथ किंग्स इन द नॉर्थ वेस्ट अँड श्रीलंका त्याच्यानंतर इथे वर्धनमध्ये स्पेंट फंड्स ऑन दी वेलफेअर ॲक्टिव्हिटीज गुप्ता अम्पायरमध्ये इरेक्टेड अँड पिलर ॲट मेहरोली इथे प्रट प्रोटनाइज्ड पॅट्रोनाईज टू बुद्धिजम अँड अदर रिलिजन्स इथे प्रस्पॅरिटी अँड वेलबिइंग ऑफ दी सब्जेक्ट त्याच्यानंतर वर्धनमध्ये प्रस्परस ट्रेड इथे एक्सलेंट ॲडमिनिस्ट्रेशन गुप्त घराण्यात ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वॉट वूड यू डू इफ यू मेट फॉरेन ट्रॅव्हलर्स लाईक यॉन चॉंग फॉरेन ट्रॅव्हलर्स यॉन चॉंगला जर तुम्ही भेटलात तर तुम्ही काय कराल असं त्यांनी विचारलेलं आहे ठीक आहे त्याचा आन्सर आहे यॉन चॉंग ट्रॅव्हल्स इन इंडिया इन सर्च इन सर्च ऑफ बुद्धिस्ट टेस्क अँड टू नो अबाउट बुद्धिजम बिकॉज ही इज अ बुद्धिस्ट मॉंक वेन आय गेट अ चान्स टू मीट यॉन चँग देन आय विल हिम अबाउट द सी सर्च ही हॅज डन इन बुद्धिजम टेक्स इन इंडिया याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता सेवन क्वेश्चन सॉल्व्ह द पझल आता इथे तुम्हाला पझल दिला डाऊनमध्ये तुम्हाला काय काय दिलं आहे की किंग इन इंडियन लँग्वेज चायनीज ट्रॅव्हलर टू इंडिया त्याच्यानंतर फेमस इंडो ग्रीक किंग हॅड डिस्कशन विथ दिस बुद्ध बुद्ध भिक्कू पोएट ॲट कोर्ट ऑफ एम्पायर हर्षवर्धन हू ऑल्सो रोट हिज बायोग्राफी चंद्रगुप्ता टू कॉन्क्युअर हिज स्टेट नेबरिंग गुजरात ठीक आहे आणि अक्रॉसमध्ये म्हणजे आडव्या रेषेत तुम्हाला दिलं आहे अ पाली वर्ड दॅट मीन्स क्वेश्चन द पाली फेमस इंडो ग्रीक किंग कनिक्ष वॉज द फर्स्ट एम्पायर टू मेक दिस फ्रॉम गोल्ड आणि अँड एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटी वेअर द चायनीज ट्रॅव्हलर यॉन चॉंग स्टे फॉर टू इयर्स आता इथे फर्स्टचं आन्सर बघा किंग इन इंडियन लँग्वेज काय म्हणतात इंडियन लँग्वेज म्हणजे किंगला तर राजा ओके सो आपलं फर्स्ट आहे इथे बघा आर ए जे ए राजा ओके फर्स्ट याच्यात पहिल्या उभ्या रेषेत आपल्याला लिहायचे ओके सेकंड वन आहे चायनीज ट्रॅव्हलर टू इंडिया चायनीज ट्रॅव्हलर टू इंडिया कोण होतं पहिन ओके एफ ए एच ई आय एन सेकंड कॉलममध्ये तुम्हाला लिहायचं आहे उभ्या ह्याच्यात देन थर्ड अ फेमस ग्रीक किंग हॅड डिस्कशन विथ हिज बुद्ध भिक्खू फेमस इंडोग्री किंग कोण होतं ज्याने बुद्ध भिकू बरोबर डिस्कशन केलं होतं सो नागासिन ओके थर्ड आन्सर इज नागासिन देन फोर्थ अ पोएट ॲट द कोर्ट ऑफ एम्पायर हर्षवर्धन हू ऑल्सो रोड हिज बायोग्राफी त्याची बायोग्राफी कोणी लिहिली तर भट्टा ओके इथे इथे आहे बघा लास्ट कॉलममध्ये बानाभट्टा फोर नंबर जिथे लिहिला आहे तुमचा चंद्रगुप्त टू कॉन्क्युअर दिस स्टेट नेबरिंग गुजरात चंद्रगुप्त टू चंद्रगुप्त टू कॉन्क्युअर दिस स्टेट नेबरिंग गुजरात कोणतं आहे स्टेट तर मालवा फर्स्ट कॉलममध्येच आहे एंडिंगला मालवा ठीक आहे सिक्स वन देन अक्रॉस वर्ड बघूया अपाली वर्ड दॅट मीन्स क्वेश्चन फिफ्थ आहे तर पा पाचव्या इथे बघा पहिल्याच सेकंड ओळीत आहे पन्हा पाली वर्डमध्ये पाली वर्ड मीन्स क्वेशन काय तर पन्हा ओके द मोस्ट फेमस इंडोग्री किंग कोण आहे मोस्ट फेमस इंडोग्री किंग निमंडर ओके आन्सर इज नेम मेनेंडर मेनंडर सेवन वन कनिष वॉज द फर्स्ट एम्पायर टू मेक दिस गोल्ड मेक दिस स्ट्रॉंग गोल्ड सेवन्थ वन कॉईन कॉईन त्याने गोल्डचं केलं होतं ना दॅन एट वन अँड एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटी व्हेअर द चायनीज ट्रॅव्हलर यन्टॉंग स्टे फॉर टू इयर्स कुठे तर नालंदा ओके सो हे हा जो चार्ट आहे हा जो तक्ता आहे टेबल आहे तो तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे सेवन्थ वन ओके सो फ्रेंड्स आपला हा या चॅप्टरचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते इथेच कंप्लीट झालेले आहेत होप तुम्हाला आमचा जो हो, व्हिडिओज आहे तो नक्कीच आवडत असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बॅलायकनवर क्लिक करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे